तर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात येतोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून जल्लोष साजरा केला जातोय. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितल्या आणि आता हा जल्लोष केला जातोय भाजप नेत्यांकडून. चित्रा वाघ आहेत भाजप नेत्या, ज्या की जल्लोष साजरा करतायत न्यायालयाच्या निर्णयानंतर. मांठी आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि इतर निवडणुकांचा राज्यातला मार्ग देखील मोकळा झालाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे. 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा असं कोर्टाने म्हटलंय. निवडणूक आयोगाला या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देखील दिले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.